राज्य सरकारनं मुद्रांक शुल्कात दिलेल्या सवलतीची मुदत 31 मार्च अखेर संपत असली तरी नागरिकांनी मुद्रांक शुल्क भरलं असेल तर पुढील 4 महिन्यात कधीही दस्त नोंदणी करता येऊ शकते। त्यामुळे नागरिकांनी विनाकारण दस्त रजिस्टर कार्यालयामध्ये गर्दी करणं टाळावं असं आवाहन सहजिल्हा निबंधक अनिल पारखे यांनी केलंय। राज्य सरकारनं दस्त नोंदणी करताना आकारण्यात येणाऱ्या मुद्रांक शुल्कात सवलत देऊ केली आहे। या सवलतीची मुदत 31 मार्चपर्यंत आहे। मुदत संपण्यास काही दिवस राहिल्यानं दस्त नोंदणी कार्यालयामध्ये गर्दी होऊ लागली आहे। शहरात कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली आहे, त्यामुळे दररोज कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे। अशा वातावरणात गर्दी करणं योग्य राहणार नाही। कायद्यातील तरतुदीनुसार दस्त नोंदणी करण्यापूर्वी मुद्रांक शुल्क भरलं असलं तर त्याची नोंदणी पुढील 4 महिन्यापर्यंत कधीही करता येते, त्यामुळे नागरिकांनी सवलतीचा फायदा घेता यावा यासाठी 31 मार्चपूर्वी मुद्रांक शुल्क भरलं तर त्या तारखेनुसार पुढील 4 महिन्यात केव्हाही दस्त नोंदणी करता येणार आहे, तसंच त्यांना सवलतीचा लाभही घेता येणार आहे।